नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषदच्या आत्तापर्यंत पंचवीस संवर्गाच्या परीक्षा तुमच्या कंप्लीट झालेल्या आहेत त्यापैकी चोवीस संवर्गाचे निकाल देखील लावण्याची प्रोसेस सुरू आहे आता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो विचाराल की राहिलेली जी पदं आहेत आमची जसं की ग्रामसेवक असेल त्यानंतर आरोग्यसेविका आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आणि मुख्य अंगणवाडी सेविका परभीक्षिका जवळपास अजून मित्रांनो चार संवर्गाचे परीक्षा तुमच्या येणं बाकी आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो हीच महत्वाची माहिती तुम्हाला एक अपडेट देणार आहे की नेमकं मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट जे आहेत ते कधीपर्यंत येतील जे चोवीस संवर्ग आहेत झालेल्या परीक्षांचे पेसाबद्दल काय या ठिकाणी मित्रांनो निर्णय झालेला आहे आणि राहिलेल्या पदांच्या परीक्षा कधीपर्यंत होतील अंदाजित माहिती आपण पाहणार आहोत जी की मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये टी सी एस आय बी पी एसनुसार जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत त्यानुसार मित्रांनो कुठले स्लॉट्स खाली आहेत ज्या ठिकाणी मित्रांनो ही झेडपीची राहिलेले पदांची परीक्षा होऊ शकतील त्या दिवशी म्हणजे त्याच्याविषयीची माहिती एक अंदाजित आपण वेळापत्रक बघणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सर्वात अगोदर पहा मित्रांनो निकालाबद्दल ऑलरेडी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो की जिल्हा परिषदचे जे तुमचे पंचवीस संवर्गाच्या परीक्षा झालेल्या त्यापैकी मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक हा जो संवर्ग आहे हा पेसा क्षेत्रामध्ये येतो मित्रांनो तो वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल लावण्याचे ऑलरेडी आदेश जे आहेत आय बी पी एस कंपनीला दिलेले आहेत त्या त्या जिल्हा परिषदचे सीईओ आहेत तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तात्काळ ती कार्यवाही करण्यासाठी जवळपास मित्रांनो पाच जानेवारीलाच आदेश देण्यात आलेले आहेत आज जवळपास अकरा तारीख म्हणजेच मित्रांनो यांची प्रोसेस चालू आहे अजूनपर्यंत रिझल्ट लागलेले नाहीत रिझल्ट जसे लागतील तशी तुम्हाला माहिती दिली जाईल आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे विद्या विद्यार्थी विचारतायत की पेसाबद्दल या ठिकाणी नऊ जानेवारीला सुनावणी होणार होती त्याचं काय झालं आणि त्याचबरोबर समजा पेसाबद्दल अजूनपर्यंत निर्णय नाही झाला तर मग जिल्हा परिषदच्या राहिलेल्या परीक्षा होतील की नाही किंवा याचे निकाल लागतील की नाही त्याच्यावरती काय नेमका परिणाम होईल त्याचा त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो ऑनलाईन या ठिकाणी ही जी रीट याची का टाकण्यात आलेली होती पेसा संदर्भातील पदभरतीबद्दल त्याच्याबद्दल मित्रांनो ऑनलाईन चेक केलेला असता तुमची सुनावणी आता पुढे गेलेली आहे टेन्टेटिव्हली केस मे बी लिस्टेड म्हटलंय टेन्टेटिव्हली म्हणजे या तारखेला होईल अजून असं निश्चित नाही टेन्टेटिवली आहे अंदाजित डेट जी आहे तीस जानेवारी दोन हजार पर्यंत या ठिकाणी गेल्या गेलेली आहे नऊ जानेवारीला जी सुनावणी होणार होती मित्रांनो ती झालेली नाहीये हे लक्षात राहू द्या ठीक आहे तर आता पेसाची सुनावणी झालेली नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो जी पद आहेत त्याला थोडासा लेट होणार आहे मित्रांनो परंतु नॉन पेसाची जी त्याच्यावरती काही परिणाम होईल का तर मित्रांनो आता तुमची जिल्हा निकाल तर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही आणि परीक्षाबद्दल देखील मित्रांनो कुठलाही परिणाम होणार नाही तुमच्या पेसा आणि नॉन पेसाच्या परीक्षा मित्रांनो घेऊन ठेवल्या जाणार आहेत परंतु निकाल जो आहे मित्रांनो जसं की आपल्याला माहित असेल तलाठी असेल वनरक्षक असेल किंवा मित्रांनो जिल्हा परिषदमधील हे पशुधन पर्यवेक्षकचं पद असेल त्यांचा फक्त निकाल मित्रांनो काय केलेला आहे म्हणजे अंतिम निकाल जो आहे तो राखून ठेवला जातोय म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत परंतु बाकी मित्रांनो जी पेसाची सोडून बाकीची जी, जी पद आहेत नॉन पेसामधली तुम्ही ज्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले त्यांच्या परीक्षाही होत आहेत आणि निकालही लावल्या जातो आहे त्याच्यामुळे मित्रांनो सुनावणी जरी नाही झाली नऊ जानेवारीला तरीही मित्रांनो कुठलाही जास्त परिणाम याच्यावरती पडणार नाही तुमचे नॉन पेसाचे मित्रांनो रिझल्ट देखील लागणार आहेत आणि तुमच्या परीक्षा देखील होणार आहेत आणि पेसाचे देखील मित्रांनो परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकतात त्याचं फक्त निकाल जो आहे अंतिम निकाल मित्रांनो या ठिकाणी राखून ठेवला जाऊ शकतो तर ही तुमच्यासाठी एक चांगली गुड न्यूज असणार आहे मित्रांनो सर्वच उमेदवारांसाठी फक्त पेसाचं देखील मित्रांनो पूर्ण प्रोसेस कंप्लीट होणार आहे त्याच्याबद्दल ही टेन्शन घेऊ नका ती शंभर टक्के होणार आहे तुम्ही म्हणाल की मग पेसाचं कॅन्सल होणार की, की काय तर तसं नाही आहे मित्रांनो तीही कम्प्लीट होणार आहे फक्त मान्य सर्वोच्च न्यायालयाचा काय या ठिकाणी निर्णय येतो जो निर्णय येईल मित्रांनो त्यानुसार पुढची प्रोसेस जी आहे ती पेसाबद्दलची देखील केल निकालाबद्दलची केली जाईल आपल्याला माहीत असेल मित्रांनो तलाठीचा असेल वनरक्षकचा असेल त्याचबरोबर कृषी सेवक असेल कृषी सहाय्यक असेल त्यांच्याही परीक्षा मित्रांनो कंडक्ट केल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे इथं अडचण येणार नाही तर पेसाबद्दलची तुम्हाला अपडेट दिलेली आहे मित्रांनो आणि जिल्हा परिषदची जी परीक्षा झाल्यात आतापर्यंत त्यापैकी पंचवीस पैकी चोवीस संवर्गाचे निकाल तुमचे लावले जाणारे आहेत ठीक आहे फक्त एक संवर्ग वगळून मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक संवर्ग वगळून तो न्यायालयाच्या कक्षेमध्ये येतोय पेसाची पेसा, पेसा संवर्गातील पद असल्यामुळं ठीक आहे मित्रांनो निकालाबद्दल झालं आता राहिलेली जी पद आहेत तुमची ही चार संवर्गाची ग्रामसेवक आरोग्यसेवक अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका याच्या परीक्षा मग नेमक्या कधी होतील याच्याबद्दल बरेच विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वेळेस कमेंट करून विचारतायत त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतोय तर बघा आता सध्या मित्रांनो जानेवारी चालू आहे जानेवारीमध्ये परीक्षा होण्याच्या मित्रांनो चान्सेस आहेत ठीक आहे चान्सेस आहेत म्हणतोय मी आणि अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय मित्रांनो ठीक आहे आतापर्यंत वेळापत्रक वगैरे आलेलं नाहीये अंदाजित सांगतोय तुम्हाला या महिन्यामध्ये होतील असं काही नाहीये या महिन्यामध्ये होऊ शकतात किंवा पुढेही जाऊ शकतात मित्रांनो परंतु सध्या जी मित्रांनो तुमची टी सी एस कंपनी असेल किंवा आय बी पी एस कंपनी जी परीक्षा घेते यांचे सेंटर्स जे असतात मित्रांनो कॉम्प्युटर लॅब जे असतात ते सर जवळपास एकच असतात दोघंही एकाच परीक्षेसाठी जवळपास हे लॅब जे आहेत ते शेअर करतात त्यांचे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो आणि एकाच दिवशी परीक्षा बऱ्याच ठिकाणी मित्रांनो होत नाही समजा टी सी एस परीक्षा घेत असेल एक समजा डब्ल्यू आर डीची घेते किंवा राज्य उत्पादन शुल्कची घेते आणि जरी आय बी पी एस तुमची झेडपीची परीक्षा घेत असेल तर एकाच दिवशी परीक्षा घेतली जाणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो सध्या तुमच्या ज्या परीक्षा चालू आहेत मित्रांनो एक पंधरा ते सोळा तारखेपर्यंत राज्य उत्पादन शुल्काच्या परीक्षा तुमच्या कंडक्ट केल्या आहेत त्याच्यानंतर पुढे मित्रांनो अजूनपर्यंत एकाही परीक्षेचं वेळापत्रक पुढचं प्रसिद्ध झालेलं नाही हे लक्षात राहू द्या तर मग मित्रांनो एक आ, सोळा तारखेपासून ते मित्रांनो या ठिकाणी जवळपास तीस ते एकतीस तारखेपर्यंत तुमच्या झेडपीच्या परीक्षा होण्याची या ठिकाणी चान्सेस आहेत या ठिकाणी वाटलं होतं मित्रांनो की जिल्हा न्यायालयाची तुमची जी मेगा भरती आहे त्याची मित्रांनो या ठिकाणी जानेवारी एंडिंगपर्यंत वेळापत्रकं येऊ शकतात किंवा त्याच्या परीक्षेबद्दल काही ना काय अपडेट येऊ शकते परंतु त्याचंही अपडेट अजून आलेलं नाहीये तर या ठिकाणी मित्रांनो अगोदर सर्वात अगोदर झेडपीची परीक्षेचे मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरून घेतलेले आहेत त्यांचे ऑलरेडी या ठिकाणी मित्रांनो वेळापत्रक बाकी पदांचे आलेले आहेत खूप दिवसापासून याचे जाहिरात निघालेली आहे त्याच्यामुळे या परीक्षा मित्रांनो जानेवारी एंडिंग पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकतात ठीक आहे मित्रांनो ही माझ्या अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय सध्या जी सोळा तारखेपर्यंत मित्रांनो राज्य उत्पादन शुल्काची परीक्षा झाल्या की तुमच्या झेडपीच्या राहिलेल्या परीक्षा होण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत जी फक्त चारच संवर्ग राहिलेले आहेत मित्रांनो परंतु त्यासाठी भरपूर सारे अर्ज आलेले आहेत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ह्या मित्रांनो परीक्षा तुमच्या जानेवारी एंडिंगपर्यंत कंडक्ट केल्या जाऊ शकतात एक अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय मागं पुढं होऊ शकतं याबद्दल जसं अजून मित्रांनो अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल तुमच्या माहितीप्रमाणे मित्रांनो कधीपर्यंत परीक्षा होतं होऊ शकतात तुमची काय मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती समजेल आणि मित्रांनो परीक्षा शंभर टक्के होणार आहेत त्याबद्दल टेन्शन घेऊ नका परीक्षा होणारच आहेत कारण की बाकी आतापर्यंत एवढ्या परीक्षा कंडक्ट झालेल्या आहेत मित्रांनो ह्याही राहिलेल्या चार संवर्गाच्या तुमच्या परीक्षा होऊन जातील फक्त तुम्हाला जी मित्रांनो या ठिकाणी महत्वाची पद आहेत आरोग्यसेवक ग्रामसेवक असेल आरोग्यसेविका असेल यासाठी थोडासा रिव्हिजन करण्यासाठी अजून तुम्हाला वेळ भेटणार आहे अभ्यासासाठी वेळ भेटणार आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी अपॉर्च्युनिटी असणार आहे संधी तुम्ही त्याची करून घ्यायची या वेळेची परीक्षा हो तर होणारच आहेत त्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी कुठलाही प्रॉब्लेम असणार नाही तर याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी जसं की मित्रांनो टी सी एस प्रश्न एकाहत्तर प्रश्नपत्रिका संच टी सी एस एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संच ही लेटेस्ट पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत यामध्ये मित्रांनो मग तुमची जिल्हा न्यायालयाची शिपाई लिपिक पदभरती असेल पुरवठा निरीक्षक असेल महानगरपालिकेची भरती असेल किंवा मित्रांनो इतर कुठलीही भरती असेल सरळ सेवेची सध्या जाहिराती आलेल्या त्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील कारण की याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी आत्तापर्यंत झालेली नगर रचना शिपाई भरती असेल नगरपरिषद असेल तलाठी असेल वनविभागामधील वनरक्षक लेखपाल असेल असेल सहकार विभाग असेल वैद्यकीय शिक्षण डी एमई आर विभाग असेल पी सी एम सी असेल अशा विविध विभागांच्या परीक्षांमधील मित्रांनो विविध प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे प्रत्येक पुस्तकामध्ये जवळपास सात हजारपेक्षा जास्त पदांचा समावेश प्रश्नांचा समावेश आहे याच्यामध्ये आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमची जी टी सी एस किंवा आय बी पी एस परीक्षा घेते मागील जे पेपर झालेले त्यामधून बरेचसे प्रश्न रिपीट होतात त्यासाठी हा मागील प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे याच्यामधून तुम्हाला पॅटर्न समजणार आहे बऱ्याचशा प्रश्नांची तुमची रिव्हिजन देखील होणार आहे ダメだな。 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडने ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील त्यांची इतरही पुस्तकं मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटतील जसं की इंग्रजी व मराठी प्रश्नसंच जो की टी सी एस पॅटर्ननुसारच आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार याच्यामध्ये मित्रांनो इंग्रजी व मराठीच्या प्रत्येक प्रश्नांचं स्पष्टीकरणासही आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला उत्तर पाहायला भेटतील त्याचबरोबर चालू घडामोडीसाठी एक्क्याऐंशी सराव प्रश्नसंच जे की टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार आहे तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील तिथून तुम तुम्ही खरेदी करू शकता